ना मला शैलाचा फोन आला. शैला रे माझी प्रियसी, माझी गर्लफ्रेंड, हा तिने मला फोन केला आणि मला म्हणाली, म्हण्या मला ना तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये, तुझं माझं प्रेम तुटलं, मी आता तुझ्यापासून ब्रेकअप करते, पुन्हा मला भेटू नको, माझ्याशी बोलू नको, मला तुझ्या बरोबर संबंध ठेवायचा नाही. आणि तिने फोन आपटला रे. मी भडकलो, तुला तर माझा राग माहित आहे. हा मी भडकलो, मी तावा तावात रागाचा भरत तिथं घरी गेलो, दाराची कडी वाजवली, थाक थाक थाक, दार तिनेच उघडलं. हा तिने दार उघडलं आणि मला म्हणाले, तुला सांगितलं ना मला तुझ्या बरोबर संबंध ठेवायचे नाहीये, मला तुझ्या बरोबर ब्रेकअप करायचं आहे, मला तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, चल चालता हो. मी म्हणालो, ए चालता हो का चालता हो, मी चालता होतोच, मी काय इथे थांबायला नाही आलाय, जा. आधी माझे जेवढे लव्ह लेटर मी तुला लिहिलेत ना, ते सगळेच्या सगळे मला परत कर, चल घेऊन ये माझे लव्ह लेटर. मी थावत थावत घरात गेली आणि एवढ्या मोठ्या टोपलीत ना लव्ह लेटर घेऊन आली आणि मला म्हणाली, ए मान्या या टोपलीमध्ये बरेच लव्ह लेटर आहेत, तुझे कुठले आहेत ते निवडून काढून घे आणि सरळ चालता हो, चल. हा मला ना माझ्या बायकोचं ना काही कळतच नाही, हा अजिबात कळत नाही, हा कधी पण रुसते, कधी पण रागावते, कधी पण भांडते आणि कधी कधी तर माझ्यावर खूप संशय करते रे. आता कालची गोष्ट तुम्हाला तर माहित आहे, उन्हाळा सुरू झालाय, किती कडक ऊन असतं बाहेर, हा दुपारच्या वेळेस आपण बाहेर पडूच शकत नाही, हा एवढं कडक ऊन असतं. तर मी काय विचार केला, काल मी घरातच होतो, हा दुपारची वेळ होती, तर मी एवढ्याच्या भांड्यामध्ये चिमण्यांसाठी पक्ष्यांसाठी हा पाणी ठेवण्यासाठी मी गच्चीवर चाललो होतो. तर बायको म्हणाली, कुठे चाललात, हा चाललात कुठे. मी म्हणलो, अगं मी हे चिमण्यांसाठी मी पाणी गच्चीवर ठेवायला चाललोय. बायको म्हणाली, गप खाली या, गच्चीवर चालले खाली या, तुमच्या सगळ्या चिमण्या माहेरी गेल्यात. काल मी माझ्या मुलाला माझ्या समोर बसवलं, बोललो बंड्या माझ्या समोर बस, मी तुला एक गोष्ट सांगतो ती नीट नीट लक्ष देऊन कान लावून ऐक आणि त्याच्यातून काय बोध मिळतो, काय शिकायला मिळतं ते मला सांग, कळलं. मग मी त्याला ससा आणि कासवाची गोष्ट हा ती ऐकवली. नंतर गोष्ट संपल्यावर मी माझ्या मुलाला म्हणालो, हा बंड्या आता सांग या गोष्टीतून तू काय शिकला. तर माझ्या मुलगा म्हणाला, बाबा मी या गोष्टीतून एक गोष्ट शिकलो. मी म्हणालो, काय शिकलास, काय शिकलास काय. हेच शिकलो की शर्यत हारलो तरी चालेल पण झोप पूर्ण झाली पाहिजे. नवरा रात्री दारू पिऊन आला आणि बायकोला कळू नये म्हणून त्याने गाडी पार्क केली आणि पार्किंग एरियामध्ये 2 तास थांबला, बनारसी पान खाल्लं, त्यानंतर त्याने मावा खाल्ला, नंतर गुटखा खाल्ला, त्यानंतर शाहरुख खान आणि तो अजय देवगण काय खातो ना ते खाल्लं, इलायची खाल्ली, लवंग खाल्ली, नंतर पाण्याच्या बाटलीमधनं पाणी घेतलं आणि चूळ भरली, तोंड धुतलं, खिशातून फणी काढली, केसांना फणी मारली आणि एकदम तरतरीत झाला, लिफ्टमध्ये शिरला,
बिल्डिंगीत पोचला, दार वाजवलं, बेल वाजवली, घरात शिरला तो बायको म्हणाली, पिऊन आलात का? तुम्ही पिऊन आलात का? हो, दारू पिऊन आलो. पण तुला कसं काय कळलं? तर बायको म्हणाली, आहो हा तुमचा नाही, आमचा फ्लॅट आहे, तुमचा फ्लॅट वर आहे. एका बंगाली माणसाला दम्याचा प्रॉब्लेम होता. त्याला दम्याचा प्रॉब्लेम होता तर तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहब, हमको दुमा है. हाँ, हमको बचपन से दुमा है. डॉक्टर म्हणाला, अरे भाई तुमको दुमा है? ओह नो, इसमें तुम्हारा प्रॉब्लम नहीं है, तुम्हारे बाप का प्रॉब्लम है.